नमस्कार. अरे वाचा, आपल्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं धमाकेदार स्वागत करत असताना आमच्याबरोबर आज कॉमन मॅन सुद्धा आहेत. कॉमन मॅनच्या संगतीमध्ये आम्ही दोघी उभं राहून इथं तुम्हाला काही सामाजिक संदेश विंदेश द्यायच्या बिलकुल मूडमध्ये नाही आहोत. आम्ही आज फिल्म्सबद्दल बोलणार आहोत, रादर फिल्मबद्दल बोलणार आहोत. आणि जेव्हा चित्रपटांबद्दल आपण बोलतो आहोत तर त्यामध्ये हा कॉमन मॅन आणि मग त्याची कशी वाट लागते आणि मग त्याला काय काय सहन करावं लागतं अशा एका फिल्मबद्दल आज आपण बोलणार आहोत. सगळ्या कॉमन मॅनची व्यथा, विशेष करून मुंबईत राहणाऱ्या, ती मांडणारा एक चित्रपट, त्या चित्रपटाबद्दल बोलूया आजच्या एपिसोडमध्ये. चला मग सुरू करूया एपिसोडला. तर कॉमन मॅन त्याला तिथेच ठेवून आता आम्ही जरा स्थानापन्न झालेलो आहोत आपल्या नेहमीच्या स्टाईलप्रमाणे. निवांत जरा बसलो आहोत कारण काही विषय असे असतात ना की त्या विषयांवर गप्पा मारण्यासाठी अशी बैठक मारावी लागते. तर आज आम्ही ज्या फिल्मबद्दल बोलतो आहोत त्या दिग्दर्शकाने जेव्हा ते शिकत होते तेव्हा असं म्हटलं जायचं की ते शिकत असताना तिथे ज्या फिल्म्स बनायच्या त्या अशा बनवल्या जायच्या की त्या कोणालाच कळू नयेत, जेणेकरून न कळल्यामुळे आपले मार्क्स काटले जाणार नाही. आणि नासिर भाईंनीच ही आठवण सांगितली. पण कुंदन शहा हे एक असे स्टुडंट होते की ज्यांनी त्या काळामध्ये अत्यंत धाडसीपणाने त्यांच्या कोर्समध्ये आपण म्हणूया की ही विनोदी एखादा चित्रपट, त्यांचा डिप्लोमा त्यांनी फिल्म बनवली होती ती सुद्धा विनोदी फिल्म बनवली होती. आणि त्यातसुद्धा त्यांचा नायक हाच होता की सर्वसामान्य माणसाला होणारा त्रास. आणि तेच पुढे नंतर त्यांच्या वेगवेगळ्या फिल्म्समध्ये आपल्याला बघायला मिळतं. आम्ही बोलत आहोत जाने भी दो यारो या सदाबहार चित्रपटाविषयी. हो, आता जाने भी दो यारो हा कुंदन शहांचा खूप नंतर आलेला सिनेमा. आपण आत्ता जी सुरुवात त्यांची सांगितली ती त्यांच्या स्टुडंट त्या काळामधली सांगितली होती. बरोबर. जाने भी दो यारो आता मधल्या काळात, म्हणजे कुंदन शहा आता आपल्यात नाही आहेत आपण सगळे जाणतो, आणि ते गेले त्यानंतर बऱ्याच वाहिन्यांवर हा चित्रपट पुन्हा दाखवण्यात आला. आणि तो चित्रपट मी आताच्या पिढीबरोबरच्या काही मंडळींबरोबर बघितला आणि ज्या विनोदाला किंवा ज्या गोष्टीला आम्ही आपली पिढी खळखळून हसत आली आताची पिढीसुद्धा त्या चित्रपटासाठी तेवढीच क्रेझी आहे. म्हणून हा चित्रपट सदाबहार असा आहे. 2012 पुन्हा एकदा तो रिलीज केला गेला होता. म्हणजे तसा सिनेमा 1983 आहे, पण 2012 तो रिलीज केला होता टेक्निकली आणखीन बेटर बनवून. आणि तेव्हा सुद्धा त्याला तितकाच प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. अर्थात 1983 जेव्हा तो रिलीज झाला होता तेव्हा प्रतिसाद मिळण्याचं कारण असं होतं की त्यावेळी असलेला भ्रष्टाचार किंवा एकंदरीतच सिस्टीममध्ये जे काही चाललं होतं ते प्रहसनाच्या माध्यमातून दाखवणारा, तसा आपण म्हणूयात बोल्ड कॅटेगरीतला हा काही मोजके जे सिनेमे आहेत त्यातला हा सिनेमा म्हणता येईल आपल्याला. आणि कुंदन शहा यांनी हा चित्रपट ज्यावेळेला निर्माण केला तर मुळात हा चित्रपट एक इंग्लिश, ब्रिटिश, इटालियन असे दिग्दर्शक आहेत अँटोनी, तर त्यांच्या ब्लोअप या चित्रपटावरनं हा चित्रपट ते प्रेरित झाले होते आणि त्यातनं हा चित्रपट झाला. पण त्यातली जी मूळ थीम आहे की एक छायाचित्रकार अनवधानाने एक खून त्याच्या कॅमेरामध्ये चित्रबद्ध होतो आणि मग त्याच्यातनं एक खुनाची कथा उलगडत जाते, त्याला कुंदन शहा यांनी अस्सल भारतीय असा जो टच दिला किंवा इथली जी भ्रष्टाचाराची सिस्टीम त्याला जोडली त्यामुळे हा चित्रपट कुठल्याही प्रकारचा रिमेक किंवा कुठल्याही एखाद्या चित्रपटाची कॉपी वाटत नाही, त्याचं कारण हे हो. आणि ह्याच्यामध्ये मग एकच कॅरेक्टर न राहता दोन आली, मग ते दोन तरुण धडपडत आहेत, त्यांना नोकरी मिळत नाही आहे, ते फोटोग्राफर्स आहेत. त्या काळामध्ये फोटोग्राफी हे प्रोफेशन मानून त्याच्यामध्ये येण्याचं धाडस, अरे रामा. मग ते स्वतःचा स्टुडिओ काढतात, मग एका कुठल्या तरी स्पर्धेला फोटो पाठवायचा आणि मग त्यांच्यामध्ये तो खून त्यांच्याकडनं तो चित्रित होतो किंवा फोटो निघतो त्याचा, त्याच्यातून मग पुढे 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 तो सिनेमा जातो. पण इथे पटकथा कशी मजबूत होते की तो पुढे पुढे जात असताना त्या सिनेमामध्ये इतके एलिमेंट्स आलेत, काका मधूनच गेले. कॉमन मॅनला आपण कधीच अडवू शकत नाही, कॉमन मॅनची शक्ती ही खूप मोठी असते. पण ही पटकथा इतक्या मस्त पद्धतीने पुढे 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 गेली
एक गंमत सांगावी शेवटी, आम्ही सगळी स्टोरी तुम्हाला सांगणार नाही, माहिती आहे माहिती आहे असं आम्ही गृहित धरतो, आणि ज्यांनी पाहिला नाहीये आवर्जून पहा चित्रपट, हो आपल्या या युट्यूबवरच तो अवेलेबल सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये जी कॅरेक्टर्सची नावं दिलेली आहेत, विनोद चोप्रा आणि सुधीर मिश्रा, तर हे या ना त्या कारणाने त्या फिल्म मधले खरे खुरे माणसं आहेत. म्हणजे सुधीर मिश्रा वॉज को रायटर ऑफ द फिल्म. हा, आणि विनोद चोप्रा म्हणजे विधू विनोद चोप्रा, जे आता त्यानंतरच्या काळात एक उत्तम चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते झाले, ते त्या चित्रपटासाठी प्रॉडक्शनचं काम सांभाळत होते. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामध्ये जी शोभा सेन दाखवली आहे, तर त्याच्याबद्दल सुद्धा नासिर भाईंनी खूप छान आठवण सांगितली की बऱ्याच वेगवेगळ्या अभिनेत्रींना विचारलं गेलं होतं, म्हणजे अगदी अपर्णा सेन, शोभा डे, सगळ्यात पहिली जी त्यांची चॉईस होती दॅट वॉज झीनत अमन. पण वेगवेगळ्या कारणांमुळे ह्या कुणीच ऍक्ट्रेसेस काम करू शकल्या नाहीत. अपर्णा सेन ह्यांच्याबद्दल तर असं सांगितलं जातं की त्या झोपल्या होत्या पटकथा ऐकता ऐकताच, त्याच्यामुळे त्यांनी तो सिनेमा करण्याचा प्रश्नच येत नाही. मग फायनली भक्तीबाईंचं काम नसिरुद्दीन शहांनी पाहिलं होतं, आणि मग त्यांनी सजेस्ट केलं की आपण भक्तीला विचारूया, आणि मग ती शोभा सेन धडाडीची पत्रकार, आणि मग नंतर जेव्हा कळतं की तू सुद्धा कशी ह्याच्यामध्ये बरबटलेली आहेस, आणि मग ती नंतर बंद होतं एकदम, ती त्यांनी साकारली होती. या चित्रपटाचं खास वैशिष्ट्य असं की ज्या काळात तो रिलीज झाला त्याला अतिशय चांगला प्रेक्षक वर्ग मिळाला, पण तरीसुद्धा ज्याला आपण एक असं काय म्हणतो ना, थोडासा हायफाय क्लास, तर हा चित्रपट नेहमी क्लासेससाठी राहिला. खरं मासेसपर्यंत तो अधिक प्रभावीपणे पोहोचवता आला असता, पण तो पोहोचला नाही. कालांतराने ज्यावेळेला टीव्ही सारखं माध्यम सशक्त झालं आणि हा चित्रपट टीव्हीवर आला, तेव्हा त्याची कथा किंवा त्याच्यातला जो ज्याच्यातली एक जी ब्लॅक कॉमेडी आहे, सटायर आहे, ते लोकांना कळलं. आणि त्यातले काही डायलॉग, विशेष करून शेवटचा जो वस्त्रहरणाचा पूर्ण प्रसंग आहे, तर त्यातला शांत गदाधरी भीम शांत, हे डायलॉग त्यानंतर प्रसिद्ध झाले. खरंय. आणि मग तो चित्रपट पुन्हा नव्याने लोकांना कळला. त्यातले जे खूप गाजलेले आणि लोकप्रिय प्रसंग असं जेव्हा त्याचे जेव्हा लिस्ट येते जाने भी दो यारो मध्ये, तेव्हा हे तर वस्त्रहरणाचा सीन हा सगळ्यात आवडीचा आहे. आणि दुसरा म्हणजे सतीश शहा यांना घेऊन एका बायकांच्या संमेलनामध्ये सगळे जातात आणि तिथे सगळे बुरखाधारी असतात, त्यावेळेला तो जो सीन होता तो सुद्धा खूप आवडीचा आहे. ह्या सगळ्यामध्ये सतीश शहा या अत्यंत गुणी कलाकाराचं त्यावेळेला खूप कौतुक केलं गेलं, कारण पहिल्या काही मिनिटांनंतर त्यांना संपूर्ण चित्रपटामध्ये एकाच एक्सप्रेशनमध्ये ताटच्या ताट, कारण ती डेड बॉडी असते डिमेलची, पूर्ण वेळ ते डेड बॉडी म्हणून वावरलेले आहे. Exactly. आणि बरं नुसते डेड बॉडी म्हणून आडवे पडले असते तरी गोष्ट वेगळी होती, पण त्यांच्यावर एवढे वेगवेगळे अत्याचार होतात, त्यांची कॉफिन गाडी म्हणून नेतात, ओ माय गॉड, त्यांना बुरखा घालावा लागतो, त्यानंतर महाभारतात त्यांना द्रौपदी म्हणून आणलं जातं. तर ह्या सगळ्या प्रसंगात डेड बॉडी बनून हे सगळं निभावणं हे इतकं छान त्यांनी साकारलेलं होतं. सगळेच कलाकार यातले दिग्गज होते, दिग्गज होते. दुर्दैवाने म्हणूयात आपण, त्यातल्या बऱ्याचशा साखळ्या आता आपल्या बरोबर नाही आहेत. भक्तीताई आता आपल्या बरोबर नाही आहे. बरोबर. शांत गदाधारी मधला गदाधारी भीम आता आपल्या बरोबर नाही आहे. ज्यांना त्या वर्षीचा बेस्ट कॉमेडियनचा पुरस्कार मिळाला होता, रवी बासवानी, ते सुद्धा आता आपल्या बरोबर नाही आहेत. खुद्द डिरेक्टर कुंदन शहा, ते सुद्धा आता आपल्या बरोबर नाही आहे. या चित्रपटाची नोंद वेगवेगळ्या कारणासाठी घेतली गेली, म्हणजे अर्थातच कॉमन मॅन कुंदन शहा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा इंदिरा गांधी पुरस्कार मिळाला होता. Yes. या चित्रपटासाठी. आणि टाइम मॅगझिनने भारतातले सर्वोत्तम 25 चित्रपट जे पाहायलाच हवेत त्यामध्ये या चित्रपटाचा समावेश केला होता. मग जर टाइम मॅगझिनने सर्वोत्तम 25 मध्ये पाहायलाच हवे असं म्हटलं, जर अजून एक कॉमन मॅन येतोय तो गेल्यानंतर बोलूया, आणि तुम्ही अजून एक, ओ माय गॉड, आणि जर तुम्ही तो सिनेमा अजूनही पाहिला नसेल तर आत्ताच्या आत्ता आपला एपिसोड झाल्या झाल्या एक काम तुम्ही करणार आहात की सगळ्यांनी मिळून आपण हा सिनेमा बघणार आहोत. कारण भ्रष्टाचारावर बोलणं आणि ते इतक्या प्रहसनात्मक दृष्टिकोनातनं बोलणं आणि त्याच्या प्रत्येक बाबीवर बोलणं हे खूप कठीण असतं. आज इतकी वर्ष झाली हा चित्रपट प्रदर्शित होऊन, तरीसुद्धा त्यातली बरीच सारी परिस्थिती थोड्याफार फरकाने अगदी तशीच आहे. त्यामुळे आजसुद्धा आपण या चित्रपटाशी पटकन त्याच्याशी लिंकअप होऊ शकतो, पटकन जोडले जाऊ शकतो.
त्यामुळे आज आपण तो सिनेमा बघूया. आणि मला हे सांगताना खूप अभिमान वाटतो की काही वर्षांपूर्वी, कारण कोणतीही असोत, पण एक दिग्दर्शक, एक लेखक आणि कलाकार हे किती धाडसी होते. कोणत्याही सिस्टीम विरुद्ध आवाज उठवताना त्यांच्यातला कलाकार कधीही शांत राहिला नाही, कारण त्या सगळ्या पूर्ण चित्रपटामध्ये त्या पदांचा उल्लेख त्या मंडळींनी केलेला आहे. खरंय, तर ह्या सगळ्या कारणांनी आपण फक्त कोणत्या कोणत्या माध्यमावर कशा कशा पद्धतीने बोलतो आणि कसं बोललं गेलं पाहिजे ह्याचा सुद्धा एक थोडासा आपण विचार या चित्रपटाच्या माध्यमातून करूया. आणि निखळ मनोरंजनाची 100% हमी आज सिनेमात देतोच आहे. आता ज्यांनी हा पिक्चर पूर्ण बघितलेला आहे, ज्यांना पूर्ण चित्रपट पाहण्यासाठी वेळ नाही आहे, किमान जाता जाता तो जो महाभारतातला सीन आहे वस्त्रहरणाचा तो तरी आपण बघूया आणि पुन्हा एकदा खळखळून हसूया. शेवटी धृतराष्ट्र म्हणता जाने नो तो छोडके जा रहा हूँ ये, मुझे नहीं करना है. आणि नंतर सगळी बाजू उलट होते. या चित्रपटाचा शेवट ज्या पद्धतीने कॉमन मॅन म्हणून त्या दोघांना कैदी बनवून त्या हम होंगे कामया त्या गाण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना घेऊन आपण करूया का तसाच आहे. हा, हम होंगे कामया, हम होंगे कामया, हम होंगे कामया, एक दिन फक्त मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. फक्त त्यांनी जो शेवट केला ना तसा न करता जाता जाता आम्ही वेगळा शेवट करणार आहोत. फक्त आपले सगळे हॅशटॅग्स RAWA, R1R2, RAW आणि त्याबरोबरीने हॅशटॅग जाने भी दो यारो, जाने भी दो यारो. आणि हे म्हणताना त्यांनी केलेला शेवट न करता आपल्या आरेवाचा नेहमीचा शेवट RAWA.